कळवा खाडीवरील नवीन पुलाचं काम प्रगतीपथावर असून या पुलावरील 100 मीटरचा गर्डर आज दुपारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बसवण्यात आला. ठाणे आणि कळवा यांना जोडण्यासाठी तसंच ठाणे शहरामधून नवी मुंबई, कोकण, पुणे, ठाणे, बेलापूर मार्गे जाण्यासाठी ठाणे आणि कळवा दरम्यान खाडीवर सुमारे 100 वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल अस्तित्वात आहे. हा पूल कमकुवत झाल्यामुळे सप्टेंबर 2010 पासून वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी 1995-96 दरम्यान बांधण्यात आलेल्या पुलाचा सध्या वापर सुरू आहे. तसंच ठाणे कळवा दरम्यान वाहतुकीमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे आणि एकच पूल सध्या वापरात येत असल्यानं या भागात आणि पुलावर वाहतूक कोंडी होते. आज या पुलाच्या खाडीवरील भागावर 100 मीटर गर्डर बसवण्यात आला. हा गर्डर 100 मीटर लांबीचा बास्केट हँडल आकाराचा असून त्याचं वजन 950 मेट्रिक टन आहे. याकरता वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारचं असलेलं टेन्शन रॉड हे परदेशातून आयात करण्यात आलेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 1100 टन वजनाचा सांगाडा जमिनीपासून 14 मीटर उंचीपर्यंत उचलण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये हा गर्डर 108 मीटर जमिनीला समांतर सरकवून खाडीमध्ये उभारण्यात आलेल्या पिलर्सवर ठेवण्यात येणार आहे. दुसरा टप्पा 7 दिवसानंतर सुरू होण्याचं नियोजन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. यामध्ये कळवा खाडीवरील पुलाची लांबी 300 मीटर असून त्यापैकी 100 मीटर मुख्य लांबीचा बास्केट हँडल आकाराचा गर्डर बांधण्यात येणार आहे. या पुलावर क्रिक रस्ता आणि जेलकोट नाक्यावरील वाहनं चढवण्याकरता सरळ मार्ग राहणार आहे. तसंच साकेतकडून येणाऱ्या वाहनांकरता वर्तुळाकार रॅम्प बांधण्यात येणार असून ठाणे बेलापूर रस्त्यावर जाण्याकरता थेट मार्ग करण्यात येणार आहे. तसंच पादचाऱ्यांकरता स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करण्यात येणार असून पुलाचं विद्युतीकरण, कळवा पुलाकडील दोन्ही जंक्शन आणि साकेत राबोडी इथे जाणाऱ्या रस्त्यावरील जंक्शनमध्ये सुधारणा, सुशोभीकरण इत्यादी बाबींचा या प्रकल्पात समावेश आहे. यामध्ये एकूण 2.40 किलोमीटर पुलाचं बांधकाम होणार असून आज मितीपर्यंत 77% काम पूर्ण झालंय.